नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव शरद राठोड. मी आज घेऊन आलो आहे धरती कंपनीचं सफायर हा टरबूज. तर आमचे आदर्श शेतकरी नारायण तात्याराव कळणे, तालुका मंठा, जिल्हा जालना, आणि त्यांचं गाव आहे आरडा. तर या ठिकाणी जवळपास त्यांच्याकडे 30 आरमध्ये 30 गुंठ्यामध्ये लागवड आहे सफायर टरबूजाची. तर आपण बघू शकता की सफायर टरबूज त्यांना कसा आला आणि त्यांचा अनुभव काय आहे. तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून माहिती घेऊया की त्यांना धरती कंपनीचा जो सफायर टरबूज आहे तो कसा वाटला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव? माझं नाव सर नारायण तात्याराव कळणे, राहणार गाव आरडा आहे, तालुका मंठा, जिल्हा जालना. आता तुम्ही हा जो धरती कंपनीचा कोणता वाण लावलेला आहे? आम्ही धरती कंपनीचा सफायर वाण लावला. सफायर वाण लावलेलं. कधी लागवड आहे याची? लागवड तर 1 जानेवारीची. 1 जानेवारीची लागवड आहे. तर किती बाय किती आता ही लागवड जी आहे, किती बाय किती आहे? 5 बाय 1.25 फुट आणायची. 5 बाय 1.25 फुट. ठीक आहे. तर पहिल्यापासून तर आतापर्यंत कसा वाटला टरबूज तुम्हाला? नाही, पहिल्यापासून आतापर्यंत खूप छान वाटलं, कारण याची उगवण शक्ती चांगली आहे. आम्ही दुसरी व्हरायटी पण लावली आहे दुसऱ्या कंपनीची, त्याच्यात फरक पडला. उगवण शक्ती 100% जी आली उगवण शक्ती. अच्छा. आणि रोगाला कमी वेळी पडणार आहे. रोगाला कमी वेळी पडणार आहे. तर आता टरबूजाची साईज किती झालेली आहे आता सध्याला? टरबूज साईज आता 4-5 किलो पण झालेली साईज. दाखवा बरं आम्हाला. हे तुम्ही बघू शकता सर, हे जवळपास 5 किलोचं टरबूज आहे आणि क्वालिटी चांगली आहे. एकच आहे की? नाही, एकच नाही, तुम्ही भरपूर सर्व पाहू शकता. बाजूला बघा, इथं बघा, हे पण टरबूज तुम्ही कुठं पाहू शकता. हे बघा, हे किंवा हे बघू शकता तुम्ही. असे चले भरपूर फळे चले जर असे, आणि एकच नाही असं. त्याला वेळ पण खूप आहे. हे तुम्ही सर्व माल बघू शकता. समजा असं क्वालिटी चांगली आहे. ठीक आहे. या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या इकडे हे बघा, आणि लांब पण आहे. म्हणजे कसं आहे, लांबीला पण समजा अशी थोडं आकर्षक आहे असं. हे बघा, इथे तुम्ही माल इकडे तिकडे बघू शकता. हे माल कोणताही काय हे माल आहे तो तुम्हाला दिसतो सगळं सर. सर्व ठिकाणी क्वालिटी आहे. क्वालिटी. हां. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? इतर शेतकऱ्याला मी अवश्य लावायला सांगेन, कारण याच्यात काही अडचण नाही. आणि समोर दिसतंय तुम्हाला जे ते, समजा असं याच्यात काही, समजा असं दुसरं न सांगण्यासारखं काही टरबूज आपण खाल्ले आता? जाळा निघाला का मध्ये? काही जाळ्यासारखं काही झालं का? काही निघालं का? गोडवा कसा होता? नाही, गोडवा चांगला निघला ना अजून. ते म्हणजे तर वेळेच अजून 15 दिवस आपल्याला. तरी पण कसा लागला? तरी पण ते चवीला चांगलं लागलं, गोड लागलं. गोड लागला. आणि जाडीला पण साईज त्याची, म्हणजे चमडी जाड आहे. चमडी जाड आहे वाहतुकीसाठी. म्हणजे वाहतुकीसाठी योग्य राहील. योग्य राहील. हा. तर किती अपेक्षा असू शकते तुमची की आता? माझ्याकडं 30 हार जवळपास आहे. समजा 30 हारमधून ते 30 ते 35 टन निघालंच पाहिजे असा अंदाज आहे आपला. 35 टन आरामात निघालंच पाहिजे. एकरी 40-45 टन आवरेज यायला पाहिजे तुमच्या वरणाचं असं आहे. समजा असं सौदे आता 4 ते 5 किलोचं टरबूज झालेलं. 4 ते 5 किलो झालं. अजून 1-2 किलो वाढू शकतो अजून. 15 दिवस तर वेळ, 10 ते 15 दिवस. हो. 1.5-2 किलो पर्यंत वाढू शकते. समजा आता इतर शेतकरी तुमच्याकडे जे लागवड करणारे आहेत येणाऱ्या काळामध्ये, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? लागवडीला त्याला असं बिंदास्त लाव म्हणू शकतो, कारण वाणच तसं आहे की दुसरी वाण डबरी डुबरी होते. एकदम याला क्वालिटी आहे आणि ते म्हणजे कलर वगैरे पण असं चांगलं आहे. समजा एक समान फळं आहे. एक समान फळे सुरू. लांबी त्याची एकदम लांबीला पण असं टोकदार फळ दिसते तुम्हाला. समोर दाखवा सगळं प्लॉट. समोर प्लॉट तुम्ही असं एकदम हिरवागार. वेला बसतात का? काही वेल नाही. एकही तुम्हाला कुठं वेल बसले दिसणार नाही. धन्यवाद. सर्व प्लॉट तुम्ही पाहू शकता.